तिकीट मिळणार नाही म्हणून नेते शरद पवारांकडे जातात असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. पक्ष सोडणाऱ्या नेत्यांबाबत अजित पवारांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागली आहे. पक्षाला सोडून जाणाऱ्यांची रीघ लागलेली आहे. निलेश लंके, बाबाजानी दुराणी, आमदार दीपक चव्हाण हे नेते अजित पवारांना आधीच सोडून गेलेले आहेत. उसमें से कोई विधायक को मैं टिकट नहीं देने वाला, उनको मैंने बताया है. मेरे यहाँ से उसको टिकट नहीं मिलता है, उसके लिए वो वहां जा रहे हैं और जिसको मैं टिकट देने वाला हूँ वो मेरे साथ रहे. तर पक्ष सोडणाऱ्या नेत्यांबाबत अजित पवारांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे. ज्यांना तिकीट दिलं जात नाहीये ते पक्ष सोडून जात आहेत, ज्यांना तिकीट मिळत आहे ते पक्षासोबत आहेत असं अजित पवार म्हणालेत. आणि आतापर्यंत कोणकोणते नेते अजित पवारांना सोडून गेलेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. निलेश लंके, बजरंग सोनवणे, संजीव राजे निंबाळकर, दीपक चव्हाण, बाबाजानी दुर्राणी, या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता खरा, मात्र त्यांनी काही वेळातच त्यांना सोडचिठ्ठी सुद्धा दिली. आणि कोणकोणते नेते सोडून जायच्या तयारीत आहेत अशा चर्चा आहेत आपण बघूया. राजेंद्र शिंगणे, विलास लांडे, सतीश चव्हाण, उमेश पाटील, बबन शिंदे हे नेते सोडून जातील अशी चर्चा आहे. निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत. निखिल, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागली आणि थोडी थोडकी नव्हे बरेच मोठे नेते सोडून ज्याच्या चर्चा सुद्धा आहेत, अनेक यापूर्वी गेलेत सुद्धा, काय चर्चा त्यांच्या गोटात? नक्कीच आपण पाहायचं झालं तर महायुतीमध्ये ज्याप्रमाणे जागा वाटपाचा पेच प्रसंग या आधी देखील आपल्याला पाहायला मिळालेला होता, त्यातच राष्ट्रवादी म्हणजे ह्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नक्की आमदारांना आणि किती आमदारांना तिकीट मिळतात याचं देखील संभ्रम या संभ्रमाने आमदारांच्या गोटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना या ठिकाणी तिकीट आहे ती दिली जाणार आहे, परंतु ज्या आमदारांना तिकीट नाकारली जाते किंवा ज्या आमदारांचा या ठिकाणी तिकीट नाकारल्या जाण्याची शक्यता आहे त्यांचा कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगट असेल त्यांच्याकडे कल असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये देखील काहींनी प्रवेश केल्याचा आपल्याला याआधी पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे आजचं जे वक्तव्य आहे ते खूप गंभीर वक्तव्य आपल्याला म्हणावं लागेल अजित पवारांचं, कारण त्यांनी संपूर्णपणे महायुतीच्या बैठकीमध्ये असताना पत्रकार परिषदेमध्ये असताना हे संपूर्णपणे वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी ह्या ठिकाणी महायुतीमध्ये असताना अशा प्रकारचा जर घटना घडत आहे तर या ठिकाणी जागा वाटपामध्ये देखील राष्ट्रवादीला जास्तीत जास्त ज्या जागा आहेत त्या मिळण्याबाबत देखील या ठिकाणी चर्चा होऊ शकतात, परंतु ज्या आमदारांना जागा मिळत नाहीये ते समोरच्या पक्षात जाऊन विरोधी पक्षात जाऊन त्या ठिकाणी जागा घेतात असं देखील हे वक्तव्य आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर आहे तो आमदारांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. अगदी निखिल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.